शिवसेनेची 8 जूनला औरंगाबाद इथे जाहीर सभा होते, या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। या सभेचा दुसरा टीजर शिवसेनेने जारी केलेला आहे, एक नजर टाकूयात या टीजरवर। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, शिवसेना जात पात मानत नाही, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डवलानं जबरदस्त तेजानं फडकत राहिलाच पाहिजे, राहिलाच पाहिजे, राहिलाच पाहिजे। सत्ता असो वा नसो मला पर्वा नाही, पण आमचं हिंदुत्व हे तकलादू नाही, आमचं हिंदुत्व हे सच्च आहे। औरंगाबाद आणि शिवसेना यांचं अनोखं नातं असून शिवसेनेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना लगावलाय। मराठवाड्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा होते आहे आणि खास करून या शहराचं आणि शिवसेनेचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे। ते नातं विकासाच्या योजनांचं नातं आहे, त्याचबरोबर सुरक्षिततेच्या प्रश्नावरती नक्की सरकार आणि राजकीय इच्छाशक्ती कोणावर उभी राहणार याच्याबद्दलचं ते नातं आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 15 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत तिथल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज अयोध्येला जाणार आहेत, मात्र हे राजकीय शक्ती प्रदर्शन नसल्याचं त्यांनी म्हटलंय। पंधरा जूनला आदित्य ठाकरे यांचा जो दौरा आहे, पक्षाचा जो कार्यक्रम आहे, त्याची तयारी, पूर्वतयारी, त्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी आम्ही तिकडे निघतो आहे। 15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येत येतील, हे काय आमचं राजकीय शक्ती प्रदर्शन वगैरे नाही अजिबात, पण नक्कीच महाराष्ट्रातून काही प्रमुख लोक त्या दौऱ्यामध्ये उपस्थित असतील। हा एक धार्मिक आणि एक श्रद्धेचा विषय असल्यामुळे आम्ही निघतो आहे। काश्मीर हिंदूंच्या रक्तानं रोज भिजून चाललाय, अशात सरकार 8 वर्ष कसली साजरी करतंय, असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। 1990 मध्ये काश्मीर पंडितांची हत्या झाली तेव्हा भाजप सत्तेवर होतं आणि आताही सत्तेवर आहे, असं राऊत म्हटले। आठ वर्ष कसले साजरे करते, तिथे काश्मीर हिंदूंच्या रक्तानं भिजून चाललं आहे, रोज रोज काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत आणि सरकार काय करत आहे, तर काश्मीरी फाईलचं प्रमोशन करत आहे, काश्मीर फाईल सिनेमा, आता पृथ्वीराजचं प्रमोशन करत आहे, हे सरकारचं काम आहे। तिकडे आक्रोश चाललेला आहे, लोकांचं स्थलांतर, पलायन सुरू आहे, अत्यंत गंभीर परिस्थिती काश्मीरमध्ये आहे आणि सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, त्याच्यावरती एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही। तुम्ही ताजमहाल खालचं शिवलंग शोधताय, तुम्ही ज्ञानवापी मशिदीचा खाली शिवलंग शोधताय, तुम्ही हे वाद निर्माण करताय, पण खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांचा आक्रोश तुम्ही का ऐकत नाही हा आहे। भाजपला टीका करायला काय झालं, काश्मीरी पंडित मरतायत त्याकडे पहा, त्याच्यावर बोला, टीका कसली करताय। हा 1990 साली जेव्हा काश्मीरी पंडितांचं हत्याकांड झालं आणि पलायन झालं तेव्हाही भारतीय जनता पक्षच केंद्र सत्तेवरती होता आणि आजही भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। उचलीच्या पैशाच्या कारणावरून ऊसतोड मजुराचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवत पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वडवणीमध्ये उघडकीस आलाय। या प्रकारामुळे खळबळ उडाली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। विशेष म्हणजे यात लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत खुद्द मारहाण करणाऱ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी पीडित ऊसतोड मजुराच्या पत्नीच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। మాట్లాడలేము అరలు మత్తురు సాయిబూర్ మత్తురు మేము ఫీల్ అన్న అవాజ్ బాగుంది, తమిళ